नमस्ते. आता आपण डिस्कस करणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप पॉप्युलर कन्सेप्ट आहे, विशेषतः द सिक्रेट या खूप पॉप्युलर डॉक्युमेंटरीमध्ये आपण ती शिकायला चालू केली. त्याच्यात काय सांगितलं होतं, आपण ज्या गोष्टीचा अगदी तीव्रतेने विचार करतो ती प्रत्यक्षात घडती. हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण आपल्या विचारातून वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करत असतो आणि हे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत घडतं, चांगले आहे आणि त्रासदायक सुद्धा. जितकं आपण त्रासदायक विचार करू तसा जास्त त्रास अट्रॅक्ट करतो, जितकं आपण चांगला विचार करू तितकं आपण जास्त चांगलं अट्रॅक्ट करतो. हा झाला नियम, पण हा सगळ्या ठिकाणी फॉलो होताना दिसतो का? नियम काय सांगतो, जे जसं आहे ते तसंच अजून जास्त अट्रॅक्ट करतं, आकर्षित करतं. पण आपण जर बघितलं मॅग्नेट, त्याचा साऊथ पोल हा त्याच्या दुसऱ्या मॅग्नेटच्या साऊथ पोललाच अट्रॅक्ट करतो का? नाही. प्रत्यक्षात काय व्हायला पाहिजे होतं, साऊथ पोल अट्रॅक्ट व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. उलट ते एकमेकांना रिपेल करतात, ते एकमेकांना दूर ढकलतात. तसंच एखादं केमिकल कंपाऊंड बनत असेल, उदाहरण घेऊ मिठाचं, सोडियम क्लोराईड. सोडियम आहे पॉझिटिव्हली चार्ज, क्लोरीन आहे निगेटिव्हली चार्ज, आणि या दोघांचं कंपाऊंड तयार होतं. प्रत्यक्षात व्हायला काय पाहिजे, पॉझिटिव्हली चार्ज सगळे एकत्र राहायला पाहिजेत, निगेटिव्हली एकत्र राहायला पाहिजे, पण तसं होत नाही. काय कोणाचं कंपाऊंड बनतं, अपोजिट चार्ज पार्टिकल्स, हेच आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळतं. आणि हेच इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा, जसं एखादी बॅटरी आहे त्याचा पॉझिटिव्ह हा निगेटिव्हला जोडावा लागतो तरच ती असेंब्ली कम्प्लीट होती. पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला जर जोडला तर करंट फ्लो होत नाही. म्हणजे आपण म्हणत आहोत की सेम गोष्ट तशा सिमिलर गोष्टींना अट्रॅक्ट करतं, पण काही बाबतीत ते फॉलो होताना दिसत नाही. एखादा ॲटम जर त्याला स्टेबल बनायचा असेल तर त्यातली इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सेम असावी लागते. जर जास्त इलेक्ट्रॉन झाले तर तो अनस्टेबल बनेल, जर जास्त प्रोटॉन झाले, जसं कधी बनत नाही पण जर झाले तरी तो अनस्टेबल बनेल. स्टेबल होण्यासाठी काय गरजेचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लस मायनस साऊथ नॉर्थ एकत्र असणं. आपल्याला जर पॉवरफुल मॅग्नेट बनवायचं असेल तर आपल्याला सिरीजमध्ये अनेक मॅग्नेट्स जोडावे लागतील, पण ते साऊथ नॉर्थ या कनेक्शनमध्ये असतील. आपल्याला खूप मोठी बॅटरी बनवायची असेल तर अनेक बॅटरीज एकत्र जोडावे लागतील, पण प्लस मायनस ही टोकं जोडत ती सिरीज तयार करावी लागेल. आणि अशा अँगलने जर विचार केला तर प्रश्न पडतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन मग काम करतो का, सेम गोष्ट आकर्षित केली जाती का? उत्तर आहे हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो. पण महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त एकच लॉ नाही आहे, इतरही लॉज आहेत आणि ते सुद्धा काम करत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो, की ज्या व्यक्तीकडं जे आहे ते अजून वाढत जाईल. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो, की एखादी व्यक्ती जर सक्सेसफुल असेल, यशस्वी असेल, तर ती अजून यशस्वी बनत जाईल, कारण ती व्यक्ती सक्सेसला यशाला अट्रॅक्ट करत आहे. याच्या उलट जर एखादी व्यक्ती अपयशी आहे तर ती अजून परत परत अपयश मिळवेल, कारण ती व्यक्ती अपयशाला अट्रॅक्ट करत आहे. पण महत्त्वाचं आहे हे एका लिमिटपर्यंत, हे अनलिमिटेड नाही आहे. एका ठराविक लिमिटला गेल्यावर, एका ठराविक थ्रेशहोल्डला गेल्यावर ती गोष्ट एकतर कॉन्स्टंट राहील किंवा काही बाबतीत ती डिक्लाईन व्हायला, रिटर्न यायला पण चालू होईल. हेच सेम बघितलं जातं स्टॉक मार्केटमध्ये, एखादी प्राईस वाढत जाती, मग कमी होती, मग नंतर परत वाढेल, पण परत कमी होईल, परत वाढेल, परत कमी होईल. ही आहे सायकल. आणि आपण जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास करतो तेव्हा या सायकल्सचा पण अभ्यास करण्याची गरज आहे, त्यांना खूप फायदा होतो. एक एक्झाम्पल, एक फ्लॅट आहे त्याच्यामध्ये एक स्टुडंट राहत आहे, त्याला आपल्या स्वतःसाठी काही रूम पार्टनर्स पाहिजेत. मग तो इतरांना विचारेल, काही पब्लिसिटी करेल आणि अजून एक रूम पार्टनर आला. आता त्यांना अजून रूम पार्टनर पाहिजे, ते दोघंसुद्धा अजून पब्लिसिटी करतील. समजू की दोघांनी पण अजून एक एक रूम पार्टनर अट्रॅक्ट केला, आता चौघं झाले. अजून एखाद दुसरा त्या रूममध्ये मावू शकतो, पण चौघांनी पण प्रयत्न केला, चौघांनी पण एक एक अट्रॅक्ट केला, आता त्याच्यामध्ये 8 रूम पार्टनर झाले. आता 8 जण तिथे एकत्र राहू शकतील का? नाही. काय होईल, एकतर त्यांच्यात भांडणं होतील आणि हळूहळू त्यातले काही जण बाहेर पडायला चालू होतील. सेम घडतं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत सुद्धा एका ठराविक लिमिटच्या पुढं. हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आहे यांग आणि यिनचं. त्याच्यात काय होतं, जेव्हा पांढरा यातला रंग वाढत 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 जात आहे तेव्हा तो संपतो आणि त्याचं रूपांतरण होतं काळ्यामध्ये, आणि काळा परत वाढत 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 जात आहे आणि त्याचं रूपांतरण झालं पांढऱ्यामध्ये. ना पांढरं कॉन्स्टंट आहे, ना काळं कॉन्स्टंट आहे. ही आहे सायकल. थोडक्यात काय, की जी गोष्ट आहे ती वाढत जाणार आणि मग ती एका पॉइंटला जाऊन अपोजिट होणार, आणि ती परत एका पॉइंटला जाऊन परत अपोजिट होणार. आता हेच आपल्याला एक्सप्लेन केलेलं दिसतं द सिक्रेटमध्ये सुद्धा. द सिक्रेटमध्ये जास्त चर्चा आहे विचारांची, की आपण ठराविक पद्धतीने विचार केला
तर त्याच गोष्टी अट्रॅक्ट होतील. पण त्याच्या पुढचं पुस्तक, त्याचं नाव आहे पॉवर किंवा शक्ती, याच्यामध्ये म्हणलेलं आहे की द सिक्रेट मध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा पॉवरफुल गोष्ट आपल्याला मिळती त्या पुस्तकाच्या टेक्निक्स वापरून. आणि त्या टेक्निक्स काय आहेत? त्याच्यात बोललेलं आहे एका शक्तीबद्दल. ती शक्ती कुठली आहे? तर प्रेम. आणि प्रेम म्हणजे काय? तर इतरांना देणं. त्याच्यात काय म्हणलंय की जर आपल्याला काही पाहिजे असेल तर चांगला विचार करणं आवश्यकच आहे, पण तीच गोष्ट आपल्याला इतरांना देणं आवश्यक आहे. सेम गोष्ट बोलली जाती लॉ ऑफ कर्माच्या बाबतीत. हीच कर्मसिद्धांतातली गोष्ट आहे. कर्मसिद्धांत किंवा लॉ ऑफ कर्म काय सांगतो? जे आपण इतरांना देतो ते आपल्याला अनेक पटींनी परत मिळतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं? जे आपल्याकडं आहे आणि जसा आपण विचार करत आहोत ते अजून आपल्याला मिळेल. लॉ ऑफ कर्म काय सांगतं? जे आपण इतरांना देतो ते आपल्याला अजून अनेक पटींनी परत मिळतं. दोघांपैकी कोण जास्त पॉवरफुल आहे? असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मला ही गोष्ट इतरांना द्यायची आहे, तेव्हा सबकॉन्शियसली त्याच्या मनामध्ये काय चालू आहे? मला ही गोष्ट दुसऱ्याला द्यायची आहे, दुसऱ्याला त्याची गरज आहे, मला ही द्यायची आहे, याचा अर्थ काय? माझ्याकडे ही गोष्ट आहे. म्हणजे लॉ ऑफ कर्म वापरताना आपोआप लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरलाच जात आहे, त्याशिवाय लॉ ऑफ कर्म वापरताच येणार नाही. आणि म्हणून लॉ ऑफ कर्म वापरणं म्हणजेच द सिक्रेटच्या पुढं द पॉवर, त्यातल्या टेक्निक्स वापरणं हे प्रचंड बेनिफिशियल होतं. पॉवरमध्ये हेच एक्सप्लेन केलं की आपण इतरांना ती गोष्ट द्यायला पाहिजे, शिवाय जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याच्याबद्दल आपण तीव्रतेने विचार करायला पाहिजे. एक्झाम्पल, आता आपण एखाद्या अडचणीत आहोत. समजा आपण त्या अडचणीचा तीव्रतेने विचार करत असू तर आपण कुणाकडे जास्त लक्ष देत आहोत? अडचणीकडे. पण आपण जर सोल्युशन्सचा तीव्रतेने विचार करत असू तर आपण प्रेम व्यक्त करत आहोत सोल्युशन्सकडं. आपण प्रेम व्यक्त करत आहोत आपल्या अशा स्थितीकडं जी त्या प्रॉब्लेमच्या बाहेरची आहे, आणि मग ती अट्रॅक्ट व्हायला चालू होईल. थोडक्यात असं की एखादी नको ती घटना आपल्या बाबतीत घडली आणि आपण परत परत विचार करत आहोत की हे असं घडायलाच नको होतं, आता हे परत कधी बरं होईल, या पद्धतीनं. तर आपण जास्त विचार कशाचा करत आहोत? जे घडायला नको आहे त्याचा. पण त्याच्या अपोजिट जर आपण विचार करत असू की आपण इतरांना कशी मदत करू शकतो, तर आपण खूप तीव्रतेने विचार करत आहोत सोल्युशन्सचा. आपण विचार करत आहोत की एखाद्याच्या बाबतीत ती चांगली गोष्ट कशी घडेल, आणि जेव्हा आपण ती गोष्ट इतरांच्या बाबतीत करत आहोत तेव्हा ती स्वतःच्या बाबतीत पण घडणारच. आणि म्हणून जर आपण ही सिरीज बघितली द सिक्रेट, त्याच्यानंतर द पॉवर, ज्याच्यात आपण प्रेम या गोष्टीबद्दल जास्त शिकतो म्हणजे इतरांना देण्याबद्दल शिकतो, त्याच्या पुढं द मॅजिक ज्याच्यामध्ये आपण ग्रॅटिट्यूडबद्दल शिकतो, जे आपल्याकडं आहे ते आपल्याला किती मौल्यवान वाटतं, आणि त्याच्या पुढची गोष्ट द हिरो नायक, याच्यामध्ये अजून आपण त्याच्या पुढची गोष्ट शिकतो. म्हणजे ही सिरीज डेव्हलप होताना सुद्धा पॉवरफुल पॉवरफुल गोष्टी ॲड होत गेल्यात. आणि म्हणून जेव्हा आपण हे दोन लॉज, कुठले दोन लॉज, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ कर्मा, जेव्हा दोन्ही एकत्र वापरतो तेव्हा आपल्याला मॅजिकल रिझल्ट्स बघायला मिळतात. हेच आपण शिकतो क्रियाशक्ती या वर्कशॉपमध्ये. क्रियाशक्ती हा वर्कशॉप खास प्रॉस्पेरिटी रिलेटेड वर्कशॉप आहे प्राणिक हिलिंगच्या स्कूलमधला, ज्याच्यामध्ये आपण मेथडॉलॉजी शिकतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे तर ती कशी अट्रॅक्ट करायची, अबंडन्स कसं मिळवायचं, संपत्ती कशी मिळवायची, समृद्धी कशी वाढवायची. त्याच्या या दोन लॉज व्यतिरिक्त आपण इतरही काही नियम शिकतो जे एखादी गोष्ट परिपूर्ण होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. पण थोडक्यात आपण लॉ ऑफ कर्म कसा वापरू शकतो? ज्यांना गरज आहे त्यांना मदत करून, आपण अडचणीत असताना सुद्धा आपण जर मदत करत असू तर त्याचे रिझल्ट्स आणि मिरॅक्युलस रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. ज्यांना एखाद्या गोष्टीची गरज आहे त्यांना ती गोष्ट देऊन, ज्यांना दुखणं आहे त्यांचं दुखणं कमी करून, त्यांचं हिलिंग करून. आणि म्हणून आपण आत्ता लगेच काय करू शकतो? तर आपल्या दिवसातला अर्धा तास रोजच्या रोज काढू शकतो इतरांना मदत करण्यासाठी. आपले रोजचे 24 तास आहेत, त्यात आपण स्वतःसाठी, पैसे कमवण्यासाठी, घरासाठी ठराविक वेळ देतो. तसंच जर आपण रोज अर्धा तास देत असू इतरांसाठी तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ कर्मा दोन्ही प्रचंड पॉवरफुली वापरायला चालू केलं, आणि हे आपल्यामध्ये मिरॅक्युलस ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणले. याबाबत तुमच्या काय काय आयडियाज आहेत, आपण कशा कशा पद्धतीने इतरांना मदत करू शकतो ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. यानं आपल्या सगळ्यांनाच भरपूर आयडियाज मिळतील आणि आपण ही कन्सेप्ट प्रत्यक्ष कृतीत उतरायला चालू करू शकतो. बाय, नमस्ते.